सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल झालेला अवमानकारक विधान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, परराज्यात गेलेले उद्योग, वाढती महागाई, बेरोजगारी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधी पक्षाची मागणी, अशा अनेक मुद्द्यांमुळे नागपूर येथे होऊ घातलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन सत्ताधारी पक्षासाठी कसोटीचं ठरणार आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने शनिवारी मुंबईत अभूतपूर्व मोर्चा काढून अधिवेशनात आक्रमक होण्याचे संकेत दिलेत. सरकार विरोधात दोन हात करण्याचा विरोधी पक्षांचा निर्धार पाहता विरोधकांकडून रविवारच्या मुख्यमंत्र्यांच्या चहा पाण्यावर बहिष्कार टाकलाय. कोरोना संसर्गामुळे सलग 2 वर्ष नागपूरला राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होऊ शकलं नाही. आता कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याने नागपूर अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. राज्यातील 7682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. यामध्ये तरुणांसह वृद्धांनीही पुढे येऊन मोठ्या प्रमाणात मतदान केलं. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे. सोमवारी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला उपस्थित राहणार असलेले कोल्हापूरचे खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी आज हा आदेश बजावलाय. कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावातील टिळकवाडीतील वॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचं आयोजन केलं. नागपुरात एका कार्यक्रमावेळी बावनकुळे यांनी मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी इच्छा बोलून दाखवली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून शिंदे गट आणि भाजपचं सरकार सत्तेत आलं. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदावर येतील असा कयास बांधण्यात येत होता. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ऐनवेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करत सर्वांनाच धक्का दिला. शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्याला आता अनेक महिने उलटून गेलेत. परंतु फडणवीसांना मुख्यमंत्री न केल्याची सल आजही राज्यातील भाजप नेत्यांमध्ये असल्याचं दिसतं. याचाच प्रत्यय आज महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यातून आलंय. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटातर्फे प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी याबाबत बोलताना बावनकुळे यांना कदाचित भाजपचे संख्याबळ वाढवण्याबाबत बोलायचं असावं. 2024 निवडणुकानंतर शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब एकत्र बसून जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असं त्यांनी म्हटलंय. यावेळी मंत्री देसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 2024 निवडणूक लढवणार असल्याच्या वक्तव्याचीही आठवण करून दिली. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागे होण्याचा सल्ला दिलाय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट करत एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागवा, दस्तूर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. अर्थ साधा सोपा, तुमचं नेतृत्व भाजपाला मान्य नाही, जागे व्हा असा सल्ला दिलाय. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसवर भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देणारे ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या आंदोलकाच्या केसेस मागे घेतल्या तसंच भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेस देखील मागे घ्या अशी विनंती करणार आहे असं रामदास आठवले म्हणाले. आयर्लंडचे लिओ वराडकर यांनी शनिवारी 2020 युती करारच्या अनुषंगाने दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली आहेत. वराडकर यांना मायकल मार्टिन यांच्या जागी पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं गेलंय. आयर्लंडच्या इतिहासात असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. वर्ष 2020 निवडणुकीनंतर आयर्लंडच्या ग्रीन पार्टी बरोबर युतीचा भाग म्हणून रोटेशनद्वारे पंतप्रधान होण्याचं त्यांनी मान्य केलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी वराडकर यांची पुन्हा एकदा पंतप्रधानपदी वर्णी लागल्यानंतर ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलंय. पठाण समुदाय हा अत्यंत प्रतिष्ठित समुदाय होता आणि शाहरुख खानचा ताजा पठाण हा चित्रपट इस्लामचा अपमान करतोय. तसेच या चित्रपटात दाखवण्यात आलेली अश्लीलता इस्लामला मंजूर नसल्याचं वक्तव्य उलेमा बोर्डाचे सदस्य सय्यद अनास अली यांनी केलंय. त्यामुळे उलेमा बोर्डाने पठाणच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी केली आहे. सिने रसिकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकावा अशी विनंतीही उलेमा बोर्डाने केली आहे. यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडलाय. भारतीय संघाने यजमान बांगलादेशचा पहिल्या कसोटी सामन्यात 188 धावांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर त्यांनी 2 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
दोन्ही डावात मिळून 8 गडी बाद करत फलंदाजीतही चमक दाखवलेला डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सामन्याचा मानकरी ठरला. या कसोटीत भारताचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या.